अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण महाराष्ट्रभर संयुक्त कृती समितीतर्फे एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या काही मागण्यांसाठी संप पुकारत सर्व एसटी कर्मचारी हे बेमुदत उपोषणास बसलेत। त्या संपाला जामनेर बस आगारातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला असून आज या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आज दुसऱ्या दिवशी या उपोषणकर्त्यांची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली। या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेत आपण नक्कीच आपल्या वरिष्ठांमार्फत शासन दरबारी या मागण्या पोहोचवू असे आश्वासन दिले आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्याध्यक्ष शंकर राजपूत, युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, युवा नेते स्नेहदीप गरुड आदी पदाधिकाऱ्यांनी या उपोषणा ठिकाणी भेट दिली आहे। एसटी म्हणजे तालुक्यावर, जिल्ह्यावर जो शेवटचा माणूस असतो त्याला आपल्या गावापर्यंत पोहोचवायचं काम ही एसटी करतो। ते त्या जिल्ह्यावर, तालुक्यावर गेलेल्या शेवटच्या माणसाला आपल्या तालुक्यातल्या, जिल्ह्याच्या शेवटच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम ही एसटी ही तुमच्या माध्यमातून करते। त्या तुमचं सर्व ज्या मागण्या आहे त्या रास्त मागण्या आहे। मी शासनाकडे मागणी करताय, तो तुमचा हक्क आहे आणि शासनसुद्धा आपल्या हक्काचं आहे असं मी तुम्हाला आश्वासन देतो। कारण मी प्रत्येकाच्या, आता कोरोना काळ असेल, कोरोना काळात बरीच हानी या महाराष्ट्राची झाली, संपूर्ण जनतेची, म्हणजे बरेच लोक आपल्यातून निघून गेले आणि आर्थिक असेल, मानसिक असेल आणि बरेच लोक आपल्या हातातून गेले, असे प्रत्येक क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राची, देशाची हानी झाली। आणि या कोरोनात सुद्धा, ही सर्व कोरोनाचं सावट असताना महाराष्ट्र परत एकदा उभा राहतो आणि या शासनाचा पहियासुद्धा आपले एसटी महामंडळच आहे मी असं सांगतो। कारण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आता सांगितलं की आपण काम करतोय, या कोरोनाच्या काळात सुद्धा आपण बाहेर पडलात की आपल्या माणसांसाठी, की आपल्या माणसाला शेवटच्या गावापर्यंत पोचवायचं आहे ही आशा, आणि शासनसुद्धा आपला विचार करेलच। आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी सर्व आलेलो आहेत आणि या ठिकाणी काँग्रेसचे सुद्धा पदाधिकारी आलेले आहेत, तर आम्ही संयुक्तिकपणे आमच्या मंत्री मोदयांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवत त्यांच्यापर्यंत गेलेल्याच आहेत, तरीसुद्धा मोठ्या माणसांपर्यंत पोहोचवत आपल्याला जे हक्काचं आहे, हक्काच्या मागण्या कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही पाठपुरावा करू अशी मी जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने शब्द देतो आणि संपतो जयंती। उपोषणाचा दुसरा दिवस असताना संपूर्ण संघटना एकत्र झाल्या असतील त्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो। कारण दळा हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे, हिच्यात पक्षपात राजकारण सोडून सगळे जीवा भावाची माणसं आहात। एस टी महामंडळ म्हटलं म्हणजे सगळ्या गरीबा, गोरगरीब लोक ते एस टी महामंडळ, एस टीमध्ये बसतात, तिथे आपण सेवा करतात। तुम्ही सेवा करत असताना तुमच्यावर काय काय अन्याय होतात, कोणी कोणी आमचं बांधव असतं, कोणी फिटाळ असतो, कोणी कोणी उतरधारका बोलतो, आमच्या महिला असतात। कारण आमच्या नेत्या सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी महिलांना पहिलं प्राधान्य देतात, आमच्या महिलांनासुद्धा कोणी कोणी एखादी उतरड म्हणून बोलतो ते सहनसुद्धा आमच्या महिला करून घेतात। तर हे कर्मचाऱ्यांचं महामंडळ म्हणजे सर्वांचं, आम जनतेचं महामंडळ आहे। कारण याच्यामध्ये काही मोठा माणूस पैशावाला माणूस बसू शकत नाही, त्यांना सेवा तुम्ही देतात आणि तुमच्या ज्या मागण्या आहे या अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहे, जिव्हाळ्याच्या मागण्या आहे। शासन तुमचं, आमचं सगळ्यांचं आहे, हे काही
एका पक्षाचं नाही आहे, तिघा पक्षांचं शासन असल्यामुळे महाविकास आघाडी त्या आघाडीमध्ये तुमची आमची सगळ्यांची आघाडी आहे। तुमच्यासाठी आम्ही आमच्या नेत्यांकडे जितकं होईल तितकं प्रयत्न करू, करूच नाही तर तुम्हाला न्याय मिळेल एवढा आम्ही नेत्याशी भांडू, कारण तुमचं आमचं शासन आहे, सगळ्यांचं शासन आहे। आणि तुम्ही जी सेवा करतात जे रघुवीरने सांगितलं हे खरे गोष्ट आहे की बा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी पगार आहे, इतर जे नोकरवर्ग आहे त्यांच्यापेक्षा अतिशय खूपच हलका पगार असतो त्यांना, त्याच्यामध्ये परिवाराचं काही भागत नाही। आम्ही आमच्या महाविकास आघाडीचे नेते उदयजी ठाकरे असतील, माझे दादा असतील, आमचे नाना पटोले साहेब असतील, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत, माजी विधानसभा अध्यक्ष आहेत, अनुभवी आहे, आणि त्यांना तुमच्या सगळ्यांच्या भावना जाणून येणारा नेता आमचा आहे। नेता हा सगळ्या सामान्यांचा नेता आहे, त्यांना तुमच्या भावना 100% पटतील आणि तुम्हाला न्याय मिळल्याशिवाय राहणार नाही। तसेच आपल्या कोरोना काळामध्ये जे काही आपले कर्मचारी स्वर्गवासी झाले बिचारे, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, आमचे नेते सहभागी आहेत, आम्ही त्यांच्यासाठीही काहीतरी शासनाला सांगणार आहे की आमच्या की बा ह्या लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे, त्यांच्या परिवाराला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे। ते परिवार म्हणजे आपला परिवार आहे, त्या परिवाराला जर आपण न्याय दिला तर आम्ही असं समजू की आमच्या कार्य तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही न्याय दिला, या भाषेत आम्ही आमच्या नेत्यांना कळवू। आज आमचे जिल्हाध्यक्ष परशिदादा पवार आज त्यांचं पदग्रहण आहे, आम्ही त्यांच्याशी भांडू, त्यांना तुमच्या व्यथा मांडू आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना सांगू की तुम्ही आमच्या तुमच्यावर आम्ही येतो, मुंबईला चाला, आपल्या शासनानं सांगा आणि या लोकांना न्याय मिळवून द्या। जर न्याय नाही मिळवला आम्ही जरी शासनात असलो तरी तुमच्यासाठी वेळ आलीस तर रस्त्यावरसुद्धा उतरू, तुम्ही काही स्वतःचा विचार करत नाही, तुम्ही जनतेचा पाहा चला का जनतेसाठी करतात, तुमचा पगार तरी किती आहे? आम्ही सगळे लोक तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही वेळ आली की वय अर्धा ती फोन लावा, मी तुमच्यासाठी धावून येईल। मी काही मोठा माणूस नाही, एक तुमच्यातला एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी पक्षाचा सेवक आहे, तुमचाही एक मित्र असेल, भाऊ असेल, माव काका पुतण्या कोणी असेल, तर तुम्हाला सगळ्यांना माझं केव्हाही अर्धाची सहकार्य राहील। मी आरोडी मारा तुमच्यासाठी हजर आहे, मला अनिलचा फोन आला, मयूरचा फोन आला, श्यामकांतचा फोन आला, सगळ्यांचे सातार फोन आले, मी म्हटलं भाऊ मी 100% तुम्हाला भेट देण्याची राहणार नाही, मी एवढं भेट देणं एवढं मोठा पण नाही आहे, तुम्ही हे मोठं पण दाखवलं किंवा भेट दिली पाहिजे। मी तुमच्यातलाच आहे, तुमच्या भावना आम्हाला समजतात, तुमच्या भावनेची सहमती आहे, आम्ही तुमच्यासाठी 100% प्रयत्न करू, तुम्हाला न्याय मिळवलं हे थांबणार नाही एवढं बोलून आजचा हा जो उपोषणाचा प्रसंग इथे आहे जामनेर डेपोला एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध इथे मागण्यांचा कागद माझ्या हातात आहे। तर ह्या ज्या मागण्या आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या, या मागण्या आपण सरकारपर्यंत पोचवण्यासाठी व सरकार दरबारी ठेवण्यासाठी आमच्या पक्षाचा महाविकास आघाडीचा व इथल्या स्थानिक नेत्यांपासून वरच्या राज्याच्या नेत्यांपर्यंत आमचा पुरेपूर प्रयत्न राहील। मला आत्ता संबंधित काकांनी सांगितलं की मुंडे साहेबांनीसुद्धा जेव्हा विरोधात होते तेव्हा मुद्दा उचललेला होता, एक दिवसासाठी विधानभवन हे बंद करण्यात आलेलं होतं या एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ किंवा त्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी, मला काका आता तोच विषय सांगत होते। तर त्या विषयासाठी ती आठवण तशी राज्य सरकारला महाविकास आघाडी सरकारला आहेच, पण परत एकदा तुमच्या या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांचे होणारे अतोनात हाल, त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या हालापेष्टा किंवा त्यांना कुठे कठीण प्रसंगामध्ये त्यांना जे सर्वाईव्ह करावं लागतं ज्या अडचणी येतात त्या अडचणी लवकरात लवकर शासन दरबारी ठेवून शासनाने याच्यावर निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय पवार साहेब यांच्यापर्यंत हा निर्णय देऊ। तसंच अजितदादांनी आत्ता आपलं वेतनासाठी 112 कोटी रुपये हे त्वरित रिलीज केलेले, तर सरकार हे तुमच्यासाठी एव्हरी टाईम प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह आहे, ते प्रत्येक वेळी पॉझिटिव्हच राहील, आणि आपण सगळे ह्या निर्णयाला किंवा आपला जो मेन आपला जो उद्देश आहे शासनात विलगीकरण झालेच पाहिजे हा जो पहिला आपला मुद्दा आहे हा मुद्दा शासन दरबारी ठेवण्याचा आपला पुरेपूर प्रयत्न राहील व ह्या मुद्द्याला लवकरात लवकर न्याय मिळावा
अशी आमची इच्छा आहे, शासनाची इच्छा आहे. पण ज्या काही समजा बारीक अडचणी असतील त्या लवकरात लवकर त्वरित शासनाने दूर करून आपण त्याच्यावर लवकरात लवकर चांगला मार्ग काढावा व येणारी दिवाळी आपल्या या एसटी कर्मचाऱ्यांना, आपल्या माता भगिनींना, तसेच प्रवाशांना, आपल्या तालुक्यातील सगळ्या जनतेला आनंदाची, भरभरीटीची व यशाची जाऊ अशी मी विनंती करतो, प्रार्थना करतो. व आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या प्रमुख मागण्या लवकरात लवकर शासन पूर्ण करेल याची मी अपेक्षा बाळगतो व आपल्याला इथे आश्वासन देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुद्धा आपल्या शिवसेनेकडे आहेत. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने म्हणजे शासनात विलिनीकरण झाले पाहिजे, वार्षिक वेतनवाढीचा दर 2%-3% आला पाहिजे. खरं तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या या ज्या मागण्या आहेत या प्रामुख्याने सरकारपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध राहू. कारण जर आपल्या या महामंडळाचं जर शासनामध्ये विलिनीकरण झालं तर भविष्यात तुम्हाला कधी उपोषणाला बसायची वेळ येणार नाही असं तुम्ही. आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये एसटी डेपो हा एक असा कर्मचाऱ्यांचा वर्ग आहे पोलिसांच्या नंतर की तो अहोरात्र सण असो, वाद असो, पाऊस असो, हिवाळा असो, ती लोकं जनतेला त्यांच्या सुरक्षित त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत असतात. आणि एवढं असूनसुद्धा सुरुवातीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन असेल किंवा इतर ज्या सुखसुविधा असतात ह्या इतर डिपार्टमेंटच्या मानाने निश्चितच कमी प्रमाणात मिळतात. आणि ही खरं तर आज सरकारला सुद्धा निदर्शनात आणून देण्याची गरज आहे. कारण आज सणांचा दिवाळीचा पिरियड आहे, या दिवाळीच्या पिरियडमध्ये लोकांना सणासाठी इकडे तिकडे जावं यावं लागतं आणि अशा परिस्थितीत आपल्याला त्यांना सुरक्षित नेण्याचं वाहन म्हणजे फक्त एसटीच आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती राहील या गोष्टीवर तर लवकरच तोडगा निघेलच. अजितदादांनी आता 112 कोटी रुपयाची वेतनवाढीच्या संदर्भातली घोषणा निश्चित केलेली आहे. परंतु आपण बघितलं असेल की गेल्या या 2 वर्षभरापासून महाराष्ट्र अतिशय मोठ्या संकटातून जातो आहे, तरीसुद्धा 112 कोटीची भरीव निधी आपल्याला दिला गेलेला आहे. आणि जी तुमची दुसरी मागणी आहे की शासनात विलिनीकरण झालं पाहिजे, हा सुद्धा प्रस्ताव तुमचा लवकरात लवकर मान्य होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि आमच्या वतीने शासनापर्यंत आपलं म्हणणं पाठवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ही दिवाळी भरभराटीची, आरोग्याची आणि समृद्धीची जावो या सर्वांना शुभेच्छा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.